चटकदार मस्त असे लिंबाचं लोणचं ही रेसिपी आज आपण बघणार आहोत नवरात्री जवळ आली आहे नवरात्रीचे नऊ नव दिवस उपवास सुरू होतील उपवासामध्ये आपण बरेचसे असे पदार्थ खातो की ते पचायला अगदी जड असतात म्हणून त्या पदार्थांबरोबरच हे लिंबाचं लोणचं तोंडी लावणे म्हणून खायचे याने काय होतं पचन अगदी चांगलं होतं आणि तोंडाला चवही येते उपवासामध्ये तुम्ही हे लिंबाचं लोणचं करून ठेवा आणि रोज खा मस्त चटपटीत तोंडाला चव आणणारे लिंबाचं लोणचं कसं करायचं हे तुम्हाला बघायचं आहे ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अश्विनी अश्विनीज इंडियन क्विझिंग चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण उपवासाचे लिंबाचं लोणचं ही रेसिपी बघणार आहोत अप्रतिम चवदार लागते हे लोणचं तुम्ही नक्की करून ठेवा आणि उपवासामध्ये खा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा चला तर आता मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण लिंब धुवून घेऊया इथे बघा मी जवळजवळ अर्धा किलो लिंब घेतलेली आहेत आता आपण ही पाण्यामध्ये बुडवून ठेवूया या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे मिठाच्या पाण्यामध्ये आपण ही पंधरा मिनिटे भिजत ठेवायचे आहेत म्हणजे लिंबाला काही बॅक्टेरिया असतील काही कचरा असेल तर तो मिठाच्या पाण्यामुळे अगदी निघून जाईल आणि लिंब अगदी स्वच्छ होतील पंधरा मिनिटानंतर आपण हे पाणी काढून टाकायचं आहे आणि लिंब स्वच्छ करून घ्यायची आहेत लिंबामधील पाणी काढून टाकलं आणि लिंबं अशी चाळणीवरती ठेवली होती मी दोन मिनिटे त्यामुळे पाणी सगळं निथळून गेलं आणि आता आपण कॉटनच्या कपड्यावरती ही लिंब पसरून ठेवूया आता लिंब आपण पुसूनही घेणार आहोत लिंबांना अजिबात पाणी नाही राहायला पाहिजे तरच लोणचं अगदी छान टिकतं ते अगदी स्वच्छ आणि कोरडी करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीनं आपण सर्व लिंब पुसून घेऊया आता सर्व लिंब ही पुसून झालेली आहेत आपण ती मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुतलीही होती आणि आता ती छान पुसलीसुद्धा आहेत आणि चांगली कोरडी झाल्यानंतर आपण याच्या फोडी करून घेणार आहोत लिंब आता चांगली सुकलेली आहेत आपण आता ती कट करायला घेऊया एका लिंबाच्या आपण आठ फोडी करणार आहोत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चार फोडीसुद्धा करू शकता मी लिंबाच्या लहान साईजच्याच फोडी करून घेणार आहे कारण खाताना लिंबाची जर मोठी फोड घेतली आणि ती पूर्ण संपली नाही तर लिंबाची फोड वाया जाते म्हणून अशा लहान लहान साईजच्या लिंबाच्या फोडी करायच्या आता अशाच पद्धतीने आपण सर्व लिंबाच्या फोडी करून घेऊया एका लिंबाच्या आठ फोडी करायच्या आहेत आपल्याला आणि लिंबू कसं कट करायचं ते मी तुम्हाला दाखवते लिंबाला ज्या कडेला शिरा असतात ना दोन तिकडे कट नाही करायचं मध्ये कट करायचं आहे आपल्याला लिंबू बघा इथून कट करायचं नाही मध्ये जो भाग आहे ना लिंबाचा तो आपल्याला कट करायचा आहे याने काय होतं लिंबाच्या बी पटपट निघतात आणि हो जुनी लोकं आपल्याला सांगतात की उभं लिंबू कधी कापू नये लिंबू नेहमी आडवच कापावं ते का मला माहीत नाही तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की उभं लिंबू का कापायचं नाही लिंबू नेहमी आडवच कापायचं माझ्या मते याच्या बी पटपट निघतात त्यामुळे आपण असं लिंबू कापत असेल आता अशा प्रकारे आपण सर्व लिंबाच्या फोडी करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मी सगळी लिंब कट करून घेतलेली आहेत प्रत्येक लिंबाच्या आपण आठ फोडी केलेल्या आहेत आता आपण या लिंबांच्या फोडीमधून बी काढायची आहे बी अजिबात ठेवायची नाही आहे लिंबाच्या फोडींमध्ये नाहीतर लोणचं हे कडू लागू शकतं म्हणून अगदी व्यवस्थितपणे आपण प्रत्येक लिंबातलं बी काढणार आहोत आता सर्व लिंबामधील बी मी काढून टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थितपणे आपण लिंबातलं बी काढलेलं आहे कारण हे कडू व्हायला नको म्हणून आता आपण ही बी बाजूला ठेवून देऊया बघा लिंबामध्ये किती बिया होत्या आपण सर्व बीही काढून टाकलेली आहे आता या लिंबामध्ये आपण मीठ टाकणार आहोत लिंब कट करून झालेली आहेत त्यातलं बीही आपण काढलेलं आहे बघा तुम्ही आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे पण मीठ आपण भाजून टाकणार आहोत काय होतं मिठामध्ये मॉइश्चर वगैरे असतं त्यामुळे ते लोणच्यामध्ये जाऊ नये यासाठी आपण हे भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही अगदी थोडा वेळ आपण हे भाजणार आहोत अगदी वीस ते तीस सेकंद फक्त आपण हे भाजायचं आहे मी तीन चमचे मीठ टाकलेलं आहे पांढरं मीठ टाकलेलं आहे तीन चमचे आणि एक चमचा आपण सेंधव मीठ टाकणार आहोत सेंधव मिठाने चव अगदी मस्त चटपटीत लागते लिंबाच्या लोणच्याची म्हणून मी सैंधव मीठसुद्धा एक चमचा टाकणार आहे मीठ मी तीस सेकंद गरम करून घेतलं होतं आता ते थंड केलं आहे आणि नंतर लिंबामध्ये टाकती आहे मीठ गरम अजिबात टाकायचं नाही ते पूर्णपणे थंड करायचं आणि नंतरच आपण ते लिंबामध्ये टाकायचं चा। जवळजवळ चार चमचे मीठ आपण इथे वापरलेलं आहे तीन चमचे आपलं नेहमीचं मीठ आणि एक चमचा सैंधव मीठ आता हे मीठ आपण छान असं मिक्स करूया सर्व लिंबांच्या फोडींना अगदी व्यवस्थितपणे हे मीठ लावून घेऊया लिंबांच्या फोडींमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण पुढची स्टेप करूया ती म्हणजे काचेची बरणी घ्यायची आहे आपल्याला एक या काचेच्या बरणीमध्ये आपण या लिंबाच्या फोडी भरून ठेवणार आहोत बाकीचं काहीही टाकायचं नाही आपल्याला फक्त मीठच लावायचं आहे लिंबांच्या फोडींना आणि ही लिंब आपण आता बरणीमध्ये भरणार आहोत बरेच जण आहे ना लिंबाचं लोणचं हे शिजवून वगैरे करतात पण आपण आज तसं करणार नाही आहोत आपण लिंबाचं लोणचं असं छान मुरवत तयार करणार आहोत लिंबांच्या फोडींना मीठ लावायचं आहे ते भरणीत भरायचं आहे आणि तीन ते चार दिवस आपण हे मिठामध्ये छान मुरवत ठेवायचं आहे मी तीन दिवस हे लिंबाचं लोणचं मुरवत ठेवणार आहे आणि ही भरणी आपण उन्हात ठेवणार आहोत उन्हात ठेवलं ना की अगदी पटकन हे लिंबाचं लोणचं मुरतं आता बरणीमध्ये आपण सर्व लिंब भरलेली आहेत आणि ही बरणी आपण पूर्ण भरून टाकलेली आहे लिंबांच्या फोडींनी आता आपण याला झाकण लावूया लोणचं जसं जसं मुरेल ना तसं तसं लिंबाच्या फोडी या खाली जाऊन बसतात म्हणून आपण पूर्ण बरणी भरलेली आहे आता आपण ही बरणी बाहेर उन्हामध्ये ठेवणार आहोत तीन दिवस आपल्याला असं करायचं आहे जेव्हा ऊन असेल तेव्हा बरणी बाहेर ठेवायची आणि नंतर ऊन गेल्यानंतर आत आणून ठेवायची असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे मस्त उन्हामध्ये याला ठेवलं ना आपण की लिंबाचं लोणचं हे लवकर मुरतं त्याला वेळ लागत नाही त्यामुळे चार दिवसात आपलं लिंबाचं लोणचं तयार होतं जर आपण असंच बाहेर बरणी ठेवली ना उन्हात न ठेवता तर लिंबाचं लोणचं मुरायला वेळ लागतो त्यामुळे आपण उन्हामध्ये तीन दिवस हे लोणचं ठेवलं होतं आणि तीन दिवसानंतर मी तुम्हाला आता दाखवते आहे उन्हामध्ये ठेवल्यामुळे लिंबाच्या फोडी अगदी मस्त मऊ झालेल्या आहेत पण जर तुम्हाला ही बरणी उन्हामध्ये ठेवता येत नसेल ना तुमच्या इथे जर ऊन वगैरे येत नसेल तर तुम्ही जिथं उष्ण जागा आहे ना तिथंसुद्धा घरामध्ये ही बरणी ठेवू शकता आता या लिंबांच्या फोडीमध्ये आपण मसाले टाकूया बेडगी लाल मिरची पावडर मी याच्यामध्ये दोन चमचे टाकणार आहे थोडीशी जिरे पावडरसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे आणि आता साखर टाकूया आपण एक मोठी वाटी भरून मी साखर याच्यामध्ये टाकलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण छानसं सा मिक्स करूया लिंबांच्या फोडींमध्ये मीठ तर आपण आधीच टाकलेलं आहे त्यामुळे आता आपण फक्त मिरची पावडर साखर आणि जिरे पावडर टाकलेली आहे आपण उपवासाचं लोणचं बनवत आहोत त्यामुळे जास्तीचे मसाले याच्यामध्ये टाकायचे नाही आहेत जिरी पावडरही तुमच्यामध्ये चालत असेल तरच तुम्ही टाका नाहीतर स्किप केली तरी चालेल आता हे सर्व साहित्य आपण लिंबांच्या फोडींमध्ये छानसं मिक्स करूया साखर छानशी मिक्स करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता लोणच्याला किती सुंदर कलर आलेला आहे दिसायलाच इतकं अप्रतिम दिसतं आहे खायला किती स्वादिष्ट लागत असेल अगदी मस्त चटपटीत असं हे लोणचं तयार होतं तुम्हीसुद्धा या उपवासाच्या दिवसामध्ये हे लोणचं नक्की बनवा अगदी मस्त होतं आणि झटपट होतं तीन दिवस फक्त आपण हे मीठ लावून मुरवत ठेवायचं नंतर त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची मिरची पावडर मिक्स करायची आणि फक्त एकच दिवस हे ठेवायचं की नंतर हे खायला तयार होऊन जाईल लिंबामध्ये आपण सर्व साहित्य छान मिक्स करून झाल्यानंतर आपण ते बरणीमध्ये भरायचं आहे तीच बरणी वापरली तरी चालेल आपण लिंबांच्या फोडींना मीठ लावून याच बरणीमध्ये ते लोणचं भरून ठेवलं होतं तीन दिवस उन्हात ठेवलं होतं आणि त्याच बरणीमध्ये आपण आता सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर सुद्धा या फोडी भरून ठेवणार आहोत आता एकच दिवस आपल्याला हे मुरवायचं आहे की दुसऱ्या दिवशी लिंबाचं लोणचं खायला तयार होईल आणि अगदी सुंदर दिसतं आहे बघितल्या बघितल्याच खायची इच्छा होती आहे ना इतकं मस्त चटकदार होतं ना हे लोणचं तरी आपण जास्तीचे काहीच मसाले याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत कारण हे उपवासाचं लोणचं आहे तरीसुद्धा अगदी मस्तच चवदार होतं आणि जर आपण रेग्युलर खायला लोणचं बनवायचं असेल ना तर त्यात अजून मसाले ॲड करायचे तेही लोणचं अगदी मस्त चटपटीत होतं त्याचीही रेसिपी लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बिना उपवासाचं लोणचं जे आपण रोज खाऊ शकतो त्याची ही रेसिपी लवकरच मी घेऊन येईल आणि तुम्ही बघू शकता लिंबाचं लोणचं अगदी मस्त असं तयार झालेलं आहे व्हिडिओ करता करताच तोंडाला पाणी सुटतं आहे इतकं अप्रतिम होतं ना हे लोणचं तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा आणि तुम्ही बनवलेलं लोणचं कसं झालं आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका आता लिंबाचं लोणचं आपण भरून ठेवलं आहे आता हे दुसऱ्या दिवशी आपण बघूया अगदी छान तयार झालेलं असेल खाण्यासाठी अगदी रेडी असेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची लिंबाच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत पुन्हा भेटूया मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद